नमस्कार, मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। महसूलच्या जागेतून हजारो ब्रास माती उत्खनन करण्यास परवानगी देणाऱ्या तहसीलदारांवर निलंबनाची मागणी। शासनाचे नियम धाब्यावर बसवून चक्क महसूलच्या जागेत माती उत्खनन करण्यास परवानगी दिल्याने मुरबाड तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी मुरबाड RPI अध्यक्ष अण्णा साळवे यांनी केली आहे। मुरबाड मधील पवाळे हद्दीतील नानकसवाडी येथे वन विभागाकडून वर्ग झालेल्या महसूलच्या जागेत गेली 4 महिन्यापासून मोठ्या प्रमाणात माती उत्खनन सुरू आहे। विशेष म्हणजे शासनाच्या जागेत मुरबाड तहसीलदार यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीरपणे शासनाच्या मालमत्तेची चोरी करण्यास एक प्रकारे परवानगी दिली असल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे। शासनाच्याच मालमत्तेची चोरी करण्यासाठी हेच शासकीय अधिकारी पाठबळ देत असल्याचे समोर आल्याने यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। टिटवा न्यूज साठी मुरबाडहून प्रतिनिधी लक्ष्मण पवार यांच्यासह व्हिडिओ एडिटर क्षितिज टपाल सह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल। विभागाने महसूल डिपार्टमेंटला जागा वर्ग केलेली, ते जागा वर्ग केल्याच्या नंतर महसूल खात्याने एका शेतकऱ्याला ती जागा दिली। मात्र त्याच जागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन सुरू आहे, हजारो ब्रास माती त्या ठिकाणी काढलेली। या संदर्भात मी तहसीलदारांकडे चौकशी केली तर तहसीलदारांनी या जागेला परमिशन दिलेली, मात्र ही परमिशन बेकायदेशीर दिली असल्याचं मला समजले। त्यामुळे मी माननीय उपयोगी अधिकारी कल्याण यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे। माझी मला खात्री आहे की संबंधित जे अधिकारी आहेत वरिष्ठ अधिकारी हे तहसीलदार मुरबाड यांच्यावर कारवाई करतील। काय नेमकी आपण कारवाईची मागणी केलेली? त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांनी जे पाठिंबा त्यांना दिलेला आहे तो महसूलच्या जागेमध्येच उत्खनन करण्यासाठी त्यांनी तहसीलदारांनी जो पाठिंबा दिला आहे तर तो पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी। यानंतरची तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? या संदर्भात जर कुठल्या प्रकारची कारवाई केली गेली नाही तर मी तहसीलदारांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।